मेरा फेवरेट सब्जेक्ट है। मैथ्स में रूल्स। नमस्कार मित्रांनो, तर आज पासून मी एक नवीन टॉपिक सुरू केलेला आहे, करत आहे स्पर्धा परीक्षा जो वर्ग 3 चा आहे, ज्यामध्ये आपण आज पोलीस भरती आणि तलाठी भरती मध्ये च्या परीक्षांमध्ये गणित विषयाचे कसे कसे प्रकारचे गणित येतात त्याविषयी आपण बघणार आहोत। तर हे बघत असताना यामध्ये कंटिन्युटी राहणार आहे याची मी हमी देतो। दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला अशा काही ट्रिक्स मिळतील की ज्याच्या आधारे तुम्ही हे गणित सोडवताना कमी वेळामध्ये सोडवू शकाल। तर आता तुम्हाला माहित आहे की तलाठी भरती आणि पोलीस भरतीचे वारे वाहू लागले आहे, तर सर्व मुलं अभ्यासाला लागले आहेत, तर ज्यांना काही अडचणी येत आहे गणिताच्या विषयामध्ये तर त्यांनी हे व्हिडिओ नक्की बघा। तर चला बघूया, सगळ्यात पहिलं उदाहरण मी आपण बघूया। इथे मी तुम्हाला यामध्ये फक्त उदाहरण वाचून दाखवणार आहे आणि ते कसं सोडवायचं इथे सांगणार आहे। तर पहिले एक उदाहरण आपण बघूया ज्यामध्ये दिलेलं आहे की एक प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय सांगा। एक गणित आहे 82, 102 आणि 124 आणि मग दिला आहे प्रश्नचिन्ह। तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं संख्या येईल ते आपल्याला सांगायचं आहे। तर आपण काय करतो, यामध्ये अशी संख्या शोधताना दिलेल्या संख्यांच्या मध्ये काय संबंध आहे तो शोधतो। आता 82 आणि 102 मध्ये काय संबंध आहे किंवा 102 आणि 124 मध्ये काय संबंध आहे किंवा इथे 82 का बरं पहिलं आलेली आहे, आपण याचा आधी विचार करतो। जर मी विचार केला की 82 ही 9 वर्गाच्या जवळ आहे, तर 9 वर्ग होतो 81 आणि त्यामध्ये जर 1 ऍड केला तर आपल्याला मिळतात 82, ठीक आहे। पण असं मग 102 मध्ये होते का? समजा मी 10 वर्ग घेतला तर तो होतो 100, मग त्यामध्ये या पॅटर्न नुसार जर मी 2 ऍड केले तर होतात 102, हे पण बरोबर आहे। मग इथे 9 होते, इथे 10 होते, मग मी इथे 11 घेतले तर 11 वर्ग होतो 121 आणि 121 मध्ये मग या पॅटर्न नुसार मी 3 ऍड केले तर मला मिळायला पाहिजे 124। इथे आहे का? बिलकुल आहे। याचा अर्थ काय होईल की इथे हा पॅटर्न इथे आलेला आहे। मग याला मी विचार करतो, समजा एखाद्या मुलाच्या मनामध्ये असं आलं, दुसऱ्याच्या मनामध्ये काय येऊ शकते की संख्या वाढत आहे म्हणजे प्लस काहीतरी होत आहे। मग 82 मध्ये किती ऍड केले तर 102 होतात ते आपण पाहूया। तर 82 आणि 8 90 आणि 10 100 म्हणजे झाले 18, 18 आणि हे 2 20 म्हणजे 82 मध्ये जर 20 मिळवले तर 102 होतात। मग 102 मध्ये किती मिळवले तर 124 होतात, तर 22 मिळले तर 124 होतात। मग याच पॅटर्न नुसार 124 मध्ये किती मिळवू आपण, आधी 20 मिळवले मग 22 मिळवले, आता किती मिळवू, तर आता 24 मिळवू। जर आपण 24 मिळवले तर आपल्याला किती मिळतील, 4 आणि 4 8, 2 आणि 2 4 आणि 1 148 मिळतात। आता या पॅटर्न नुसार सुद्धा 148 येते का आपण बघूया। आता 11 वर्ग झाला, आता आपण करूया 12 वर्ग। 12 वर्ग होतो 144 आणि त्यामध्ये आपण या पॅटर्न नुसार ऍड करू 4, तर मी तर आपल्याला 148 म्हणजे उत्तर तुम्ही या पद्धतीने काढू शकता आणि या पद्धतीनं सुद्धा काढू शकता। तर अशा प्रकारचे एक उदाहरण, एक दुसरं उदाहरण तुम्हाला मी वाचून दाखवतो। श्याम 2 तासात 24 पाने वाचतो, म्हणजे 2 तासामध्ये श्याम हा 24 पानं वाचतो, सॉरी लिहितो। तर 57 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल, तर आपल्याला विचारलं आहे की 57 पाने लिहिण्यास त्याला किती वेळ लागेल, आपल्याला वेळ काढायचा आहे। आता हे उदाहरण पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की 2 तासात 24 पाने, म्हणजे मग तो 1 तासात किती पाने वाचेल, तर 24 भागिले 2 म्हणजे तो 12 पाने वाचेल, म्हणजे 12 पानं वाचायला त्याला 1 तास लागतो। तर त्याला 57 पाने वाचायला किती तास लागतील हे आपल्याला इथे विचारलाय। मग यासाठी काय कराल तुम्ही, 57 ला 12 ने भाग द्यायचा। मग 57 ला जर तुम्ही 12 ने भाग दिला तर 12 पंचे 60 होतात, तर 12 चौक 48 होतात। तर 57 मायनस 48 करू तर आपल्याला किती मिळाले, इथे 9 मिळाले। मग याला आपल्याला अशा प्रकारे लिहू शकतो, 4, 9 आणि इथे 12। आता 9 छेद 12 याला तुम्ही भाग देऊ शकता, 3 3 9 आणि 3 4 12, उत्तर आलं 4 3 छेद 4। आता हे झाला आवर मध्ये, ठीक आहे। आता 3 छेद 4 आवर म्हणजे 1 तासाचा 3 भाग। आता 1 तासाशी जर 4 भाग केले तर प्रत्येक भाग हा 15-15 मिनिटचा असतो, मग 3 भाग होईल 45 मिनिट, म्हणजे याचं उत्तर किती झालं, 4 आवर आणि 45 मिनिट, म्हणजे 4 तास आणि 45
मिनिट होईल। नंतरच एक उदाहरण बघूया ज्यामध्ये सात क्रमवार संख्यांची जी सरासरी आहे ती आपल्याला दिली आहे। तर सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी दिलेली आहे इथे 25 आणि प्रश्न विचारलेला आहे की या ज्या सात क्रमवार विषम संख्या आहे त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती। आता बघा यामध्ये एक नियम लक्षात ठेवायचा की तीन क्रमवार संख्या, पाच क्रमवार विषम संख्या, सात क्रमवार विषम संख्या, नऊ क्रमवार विषम संख्या, अकरा क्रमवार विषम संख्या असतील आणि यांची जी सरासरी दिलेली असते, यांची जी सरासरी आहे ती सरासरी म्हणजे त्या संख्यांच्या मधली संख्या होते। ठीक आहे, तर यानुसार सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी जर 25 आहे तर 25 ही झाली मधली संख्या। म्हणजे या मधल्या संख्येच्या उजव्या बाजूला तीन विषम संख्या आहे आणि 25 डाव्या बाजूला सुद्धा म्हणजे आधी तीन विषम संख्या आहे। तर 25 नंतर 27, 29, 31 झाला आणि 25 आधी, आता आधीची काही गरजच नाही आपल्याला, आपल्याला त्यांनी विचारलाय की सर्वात मोठी कोणती, तर सर्वात मोठी कोणती राहील 31 राहील। कळलं? नंतरचं एक उदाहरण बघूया यामध्ये काय दिलेलं आहे। ओ या व्यक्तीचे 15 वर्षापूर्वी वय होते 30 वर्ष। ठीक आहे, 15 वर्षाच्या आधी 30 वर्ष होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल, म्हणजे आता तो किती वर्ष झाल्यानंतर तो 60 वर्षाचा होईल हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर बघा समजा म्हटलं आपण आजचे वय हे आहे, मग तो 15 वर्षाआधी म्हणजे 15 वर्षाआधी तो 30 वर्षाचा होता, म्हणजे आज किती वर्षाचा राहील तो, तर 30 अधिक 15 म्हणजे तो आज राहील 45 वर्षाचा। आणि त्याला इथून 60 वर्ष वय होण्यासाठी किती वर्ष लागेल, तर आपण 60 मधून 45 वजा करू म्हणजे तो आणखी 15 वर्षांनी 60 वर्षाचा होईल। तर हे झालं त्याचं उत्तर की 15 वर्षांनी तो 60 वर्षाचा होईल। तर आता आपण जो प्रश्न बघणार आहोत त्याकरिता आपल्याला या अक्षरमालिकेचा, इंग्रजी अक्षरमालिका जी आहे त्याचा उपयोग होणार आहे। त्यामुळे तुम्ही काय करायचं की पेपर भेटल्यानंतर लगेचच रफ वर्क मध्ये जे स्पेस असते रफ वर्क साठी तिथे आपण अशी अक्षरमालिका आधी काढून ठेवायची। तर बघा एक प्रश्न असा आहे की बीएटी बॅट, बॅट हा शब्द एका सांकेतिक भाषेमध्ये EDW असा लिहिला जातो। तर प्रश्न असा आहे की गॉड हा शब्द आपण याच नियमानुसार इथे कसा लिहू। आता बघा बीएटी बॅट हा लिहिताना क्रम कसा लागलेला आहे, तर एबीसी ए पासून झेड पर्यंत जे अक्षर आहेत ते क्रमवार बघितले तर ए एक नंबर येतो आणि झेड येतो 26 वर। तर यानुसार तुम्ही काय करायचं की 5-5 गट पडायचे, 1-2-3-4-5 हा झाला पहिला गट, 1-2-3-4-5 हा दुसरा गट, 1-2-3-4-5 हा तिसरा गट, 1-2-3-4-5 चौथा गट आणि हा झाला पाचवा गट। ठीक आहे, हे गट पाडले की आपल्याला असे मोजायची गरज पडत नाही, लगेचच कळते। तर बघा बी कोणत्या क्रमांकावर आहे, तो 2 वर आहे, ए कोणत्या क्रमांकावर आहे, तर 1 वर आहे आणि टी कोणत्या क्रमांकावर आहे, टी आहे हा 20 वर। आता इथे बघा ई कोणत्या क्रमांकावर आहे, तर तो आहे 5 वर, डी 4 वर आणि डब्ल्यू कोणत्या क्रमांकावर आहे, डब्ल्यू हा इथे बघा इथे 25 होईल 24 23 म्हणजे डब्ल्यू झाला 23 वर। आता यांच्यातील संबंध बघूया, बघा बी पहिला अक्षर ई पहिला अक्षर यात काय संबंध आहे की बी नंतर ई हा तिसरा अंक आलेला आहे म्हणजे +3 करून आलेला आहे, ए नंतर डी हा आलेला आहे +4 करून। ठीक आहे, की एक मध्ये जर 3 आपण ऍड केले, सॉरी +3 करून, आणि टी नंतर जो डब्ल्यू आलेला आहे तो सुद्धा +3 करून आला म्हणजे हा 3 पॅटर्न आहे। तर इथे सुद्धा आपल्याला तसंच होईल, जी मध्ये +3 करायचे, ओ अंक ज्या क्रमांक संख्या ज्या क्रमांकावर आहे अक्षर त्याच्यामध्ये +3 करायचे आणि टी ज्या क्रमांकावर आहे त्यामध्ये सुद्धा +3 करायचे। तर जी कोणत्या क्रमांकावर आहे, जी बघा इथे आहे 5 आणि हे 2-7 म्हणजे 7 वर आहे, 7 आणि 3 10 10 वर कोण आहे, तर 10 वर आहे जे म्हणजे पहिला अक्षर झाला आपलं जे। ओ कोणत्या क्रमांकावर आहे, ओ इथे आहे 5 10 आणि 15, तर ओ आहे 15 वर, 15 आणि 3 होतात 18, 18 कुठे होतात 5 10 15 20, 20 म्हणजे हा 20, 19 हा झाला 18, तर इथे झाला आर। आणि नंतर आहे डी, डी कोणत्या क्रमांकावर आहे, तर डी आहे 4 वर आणि 4 मध्ये जर 3 मिळले तर होतात 7, 7व्या क्रमांकावर कोण आहे, 5 6 7 जी आहे। ठीक आहे, तर जे आर जी हे आपलं झालं करेक्ट उत्तर।
नंतरच्या प्रश्नात आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते विचारला आहे, तर आपल्याला दिलेला आहे 3, 28 आणि दिलेला आहे 5, त्यानंतर इथे विचारलाय कोणती संख्या येईल, त्यासाठी तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत 125, 126, 128 आणि 124. आता यामध्ये आपल्याला संबंध शोधायचा, 3 आणि 8 मध्ये जो संबंध आहे तो संबंध 5 आणि पुढील संख्येमध्ये राहील. आता 3 आणि 8 मध्ये कसा संबंध आहे, तर तुम्ही म्हणाल 3 गुणिले 9 केले तर 27 होतात आणि त्यामध्ये 1 ऍड केला तर 28 होतात. मग याच क्रमाने इथे होते का, 5 गुणिले 9 करू 45 होईल आणि 45 मध्ये जर 1 ऍड केला तर आपल्याला मिळेल 46. तर इथे 46 तर ऑप्शन नाही आहे, म्हणजे हा संबंध नसेल. मग 3 आणि 28 यामध्ये कोणता संबंध आहे, 28 आधीची अशी संख्या आहे जी 3 चा घन आहे. जसं 3 चा घन जर केला तर होते 27 आणि त्यामध्ये 1 ऍड केले तर होते 28. तसंच 5 चं बघूया, 5 चा घातांक घन केला तर मिळते आपल्याला 125 आणि त्यामध्ये 1 ऍड केला तर आपल्याला मिळते 126. मग ऑप्शन मध्ये आहे का 126, हो इथे आहे, म्हणजे हे आपलं उत्तर बरोबर. नंतरचा प्रश्न बघूया, अ चे आजचे वय, म्हणजे अ चे आजचे वय हे ब च्या वयाच्या तिप्पट आहे, म्हणजे 3 गुणिले ब चे वय झाले. ठीक आहे, म्हणजे ब चं वय जेवढं असेल त्याच्या तिप्पट अ चं वय. आता ब चं वय किती माहित नाही, आपण समजू असं मानू की ब चे वय x आहे, मग अ चे वय किती होईल तर 3x होईल. प्रश्न समोर काय आहे, दोघांच्या वयांची बेरीज 28 आहे, आजच्या वयांची बेरीज 28, म्हणजे एक्स प्लस जर 3x केले तर होतात 28, म्हणजे 4x बरोबर 28, म्हणजे एक्स बरोबर झाले 7. म्हणजे अ चे वय किती होईल, 3 गुणिले 7 म्हणजे 21 होईल आणि ब चे वय होईल 7. प्रश्न काय आहे बघा, अ चे 3 वर्षानंतरचे वय किती, अ चे आजचे वय किती आहे 21, 3 वर्षानंतर किती होईल, प्लस 3 करून 24, म्हणजे ऑप्शन राहील 24 इज द करेक्ट आन्सर. नंतरचा प्रश्न बघा, 17, 17, 9, 20, 18 आणि 23 आणि प्रश्नचिन्ह, तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल विचारलं, त्यासाठीचे पर्याय आहे 29, 26, 31 आणि 27. तर दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यामधील आधी संबंध शोधण्याचा प्रयत्न करा. तर दिलेल्या संख्यामध्ये 17 नंतर 9 कमी झाले, 9 नंतर 20 वाढले, 20 नंतर कमी झाले, म्हणजे वाढते कमी होते. आता वाढणं आणि कमी होणं यामध्ये काही संबंध आहे का ठरावी, 17 मधून जर 8 वजा केले तर 9 येतात, 9 मध्ये जर आपण 11 मिळवले तर 20 येतात, 20 मधून पुन्हा 2 वजा कमी केले तर 18 येतात. तर इथे एक पॅटर्न बनत नाहीये, म्हणजे आपल्याला हे कमी आणि जास्तचा इथे लावता येणार नाही. मग आपण इथे आपण काय करू शकतो, तर एक एक संख्या सोडून जर बघितलं तर 17 नंतर 20 आहे, म्हणजे 3 मिळवले ते येतात, 20 नंतर 23 आहे, इथे पुन्हा 3 मिळवले, म्हणजे हा एक पॅटर्न झालेला आहे. ठीक आहे, तर मग आता इथे बघा, 9 नंतर 18 आले, म्हणजे प्लस 9 करून आले, किंवा 9 दुणे 18 आले, आणि 18 नंतरची संख्या इथे येईल ती पण प्लस 9 करून येईल, तर किती होईल ती, ती होईल 27. तर आपलं जे ऑप्शन आहे हे करेक्ट आहे, कळलं. मॅथ्स किस किस का फेवरेट सब्जेक्ट.